नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या डे टू डे चालू घडामोड व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 8 व 9 सप्टेंबरच्या एकत्रित करंट अफेअर्स आपण पाहणार आहोत. भारताच्या होकातो जोसेमा यांनी पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या F57 प्रकारातील गोळाफेकीत ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर पॅरिस पॅरॉलिम्पिकमध्येच नवदीप सिंह हा भालाफेकपटू याने सुवर्ण जिंकलेलं आहे. त्यांनी कसं तसं ॲक्च्युअलमध्ये रौप्य जिंकलं होतं, परंतु इराणचा खेळाडू अपात्र ठरला आणि त्याचमुळं नवदीपचं जे रौप्य आहे ते सुवर्णमध्ये कन्वर्ट झालं. त्यानंतर पुढचा भारतीय खेळाडू आहे सिमरन शर्मा. त्याने 200 मीटर जी काही मीटर आहे स्पर्धा धावण्याच्या, त्यातनं कांस्यपदक त्यांनी जिंकलेलं आहे. त्यानंतर अबुधाबीचे राजे, त्यांचं नाव आहे शेख खालिद बिन मोहम्मद झायद, हे ना 9 व 10 सप्टेंबरला म्हणजे आज व उद्या हे भारत दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक होणार आहे, तर एकूण विधानसभा सदस्य संख्या जी आहे ती 90 आहे. त्यात काश्मीर खोऱ्यामध्ये 47 असून जम्मू विभागात 43 आहे. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकन खुला टेनिस स्पर्धा 2024 महिला एकेरीचं विजेतेपद अरिना सबालेन्स्का यांनी जिंकले असून प्रथमच अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद तिने जिंकलेले आहे आणि कारकिर्दीतील हे तिचं तिसरे विजेतेपद आहे, म्हणजे ग्रँड स्लॅमचं. त्यानंतर उपविजेतेपद जे आहे एकेरीचंच, म्हणजे ती जे शिकावे पेगुला यांनी जिंकलेलं आहे, त्यांचा देश अमेरिका आहे. पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत, तर एकूण 29. थोडक्यात माहिती खाली दिलंच मी. पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण 7 सुवर्ण जिंकलेले आहेत, सुवर्णपदकं 7. भारताने आत्तापर्यंत कोणत्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली आहेत, तर ते पॅरिस पॅरॉलिम्पिकमध्येच. त्यानंतर OCA अर्थात आशियाई ऑलिम्पिक परिषदेची जी काही बैठक झाली 44वी, त्यामध्ये आशियाई पॅरॉलिम्पिक्स परिषदेचे अध्यक्ष म्हणून माजी नेमबाज रणधीर सिंग यांची निवड झालेली आहे. ब्रिक्स परिषद जी आहे त्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे, तर मॉस्को या शहरामध्ये. देश आहे रशिया. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत. आता ब्रिक्स ह्या नावातच तुम्हाला 4 देश लक्षात येतील. एक ब्राझील आहे, त्यानंतर रशिया आहे, त्यानंतर इंडिया म्हणजे भारत आहे, चीन आणि शेवटी एस फॉर दक्षिण आफ्रिका. टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताचा पदक क्रमवारीत 24वा होता, तर पॅरिस पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा क्रमांक हा 18वा आहे. त्यानंतर दक्षिण चीन व व्हिएतनाममध्ये सध्या कोणत्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, यागी चक्रीवादळ कोणत्या समुद्रात उद्भवले आहे, तर दक्षिण चीन समुद्र. ओके, ह्या आजच्या सर्व चालू घडामोडी होत्या. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.